आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत आणि याच परीक्षेसाठी बीड मधील एका उमेदवाराला 1-2 नव्हे तर तब्बल 34 हॉल तिकीट आलेली आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे, त्यामुळे आता या विद्यार्थ्यासमोर परीक्षा नेमकी द्यायची तरी कुठं असा प्रश्न निर्माण झालाय. या निमित्तानं आरोग्य विभागाचा गोंधळ आणि गलथान कारभार हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. बीड तालुक्यातील शहाबाजपूर येथे राहणाऱ्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्यानं 20 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यासाठी 630 रुपये शुल्कही त्यानं भरलं होतं. यामध्ये त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती. गट क पदासाठी 24 ऑक्टोबरला परीक्षा झाली असून आता गट ड या पदासाठी रविवारी परीक्षा होत आहे, परंतु यातही मोठा गोंधळ असल्याचं उघड झालंय. या सर्व प्रकारामुळे या विद्यार्थ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. महाविकास आघाडीचं सरकार जे आहे, मला वाटतं हे निवड छेळण्याचं काम करते, कारण गेली आजच नाही हा 33 हॉल तिकीटचा प्रकार हा पहिला नसून या अगोदर देखील ज्या काही परीक्षा झाल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थी परीक्षेला जाण्याच्या अगोदर त्याच्या व्हॉट्सअपला त्याची प्रश्नपत्रिका येणं, म्हणजे पेपर फुटणं, किंवा एका वेळी 2-2 ठिकाणी त्याचं सेंटर येणं, सकाळी बीड असेल तर दुपारचा पेपर त्याचा आंबेजोगायला असणं, म्हणजे वारंवार अशा पद्धतीचे हे प्रकार आरोग्य विभागामध्ये उघडकीस आलेत. मला वाटतं राजेश टोपे यांनी, जे या खात्याचे मंत्री आहेत, यांनी यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. वारंवार विद्यार्थ्यांचं असं नुकसान होत आहे. आत्ताच पाठिंब्याच्या काळामध्ये उद्याच्याला पेपर आणि आज संध्याकाळी त्यांनी पेपर रद्द केला, म्हणजे याचा नेमका प्रकार काय असा? नेमका का पेपर रद्द करावा लागतो? आणि पुन्हा सांगतात की पेपर फुटल्यामुळे पेपर रद्द करावा लागतो. पण मला असं म्हणायचं आहे महाविकास आघाडी सरकारला आणि आदरणीय राजेश टोपे यांना की पेपर फुटतोच कसा? नेमकं तुमचा विभाग नेमका करतो काय? किंवा ह्याच्यामध्ये काही साटेलोटं होतं का? ह्याच्यामध्ये काही आणखीन काही प्रकार घडतात का? म्हणजे अशी एक शंका या माध्यमातून आम्हाला तयार निर्माण होते. आणि मला असं वाटतं आदरणीय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आदरणीय राजेश टोपेंना असं सांगू इच्छितो की तुम्ही असं विद्यार्थ्याच्या भावनेशी छेडायचं बंद करा. आणि जर तुम्ही असं जर वारंवार असे प्रकार घडत गेले तर विद्यार्थ्याचा उद्रेक होईल, कारण गेले एक तर आधीच अधिक अगोदर 2 वर्षापासून विद्यार्थ्यांनी तयारी केलेली असते आणि ह्या तयारीमध्ये जर असं त्यांच्याबद्दल जर त्यांच्यासमोर जर संकट उभं राहिलं तर हे कुठंतरी चुकीचं आहे.